तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण अशा चौकोनाची रचना करायला शिकलो आहोत ज्यांच्या चार बाजू आणि एका कर्णाची लांबी, तीन बाजू आणि दोन कर्णांची लांबी, दोन संलग्न बाजू आणि तीन कोनांचे माप दिले असेल. आज या व्हिडिओमध्ये आपण चौथी स्थिती, जेव्हा तीन बाजू आणि त्यामधील दोन कोनांचे माप दिले असल्यास चौकोनाची रचना करायला शिकणार आहोत. तुम्ही एका अशा चौकोनाची HEAR रचना करू शकता ज्यामध्ये HE बरोबर 5 सेंटीमीटर, EA बरोबर 6 सेंटीमीटर, RH बरोबर 7 सेंटीमीटर, कोन H 60 अंश आणि कोन ई चे मूल्य 135 अंश दिले गेले असेल. चला प्रयत्न करूया. जसे की आपल्याला माहित आहे की सर्वात आधी आपण एक कच्ची आकृती काढू जी की आपल्या रचनेच्या पायऱ्या निश्चित करायला आपल्याला मदत करेल. त्या बाजूचा विचार करू ज्याच्या शिरोबिंदूवर तयार होणाऱ्या दोन कोनांचे माप तुम्हाला दिले गेले आहे आणि त्या लांबीचा रेषाखंड काढा. कारण येथे आपल्याला कोन एच आणि कोन ई चे मूल्य माहित आहे, त्यामुळे आपण बाजू एच ई चा विचार करता लांबी 5 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढू आणि त्याला एच ई नाव देऊ. रेषाखंडावरील दोन बिंदूंवर दिलेल्या मापानुसार कोन काढा. आता आपण HE वरील बिंदू H आणि बिंदू E वर दिलेले कोन काढूया. सर्वात प्रथम आपण कंपासच्या मदतीने बिंदू H वर 60 अंश मापाचा कोन EHX काढूया. आपल्याला बिंदू ई वर 135 अंशाचा कोन काढायचा आहे. मित्रांनो, आपण हा कोन कसा काढणार? आपल्याला माहित आहे की 135 अंश समान 90 अंश अधिक 45 अंश असतो. आपल्याला 90 अंशाचा कोन काढता येतो. चला आपण बिंदू ई वर 90 अंशाचा कोन PEH काढूया. रेषाखंड एच ई ला बिंदू क्यू पर्यंत पुढे वाढवून आपण पाहू शकतो की कोन पी ई क्यू देखील 90 अंश समान आहे. आपण कोन पी ई क्यू ला दुभागू ज्यामुळे आपल्याला कोन पी ई वाय 45 अंश मिळेल. तुम्ही सांगू शकता का की आपल्याला 135 अंशाचा कोन कसा मिळेल? एकदम बरोबर. कोन पी ई एच अधिक कोन पी ई वाय बरोबर 135 अंश, ज्यामुळे आपल्याला कोन एच ई वाय बरोबर 135 अंश मिळतो. आता प्रश्नामध्ये दिलेल्या बाजूंच्या मापांनुसार कंस काढा. लक्ष द्या, आपल्याला येथे बाजू एच ई च्या दोन संलग्न बाजूंचे माप दिलेले आहे. आपल्याला ई ए बरोबर 6 सेंटीमीटर दिले आहे, तर आता आपण बिंदू ई पासून 6 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन ई वाय वर एक कंस काढूया आणि येथे तो कंस ई वाय ला छेदेल, त्या बिंदूला ए नाव देऊ. आपल्याला आर एच बरोबर 7 सेंटीमीटर दिले गेले आहे, तर आपण एच ला केंद्र मानून 7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन
HX वर एक कंस काढू आणि छेदन बिंदूला नाव देऊ R. बिंदू A आणि R ला जोडल्यावर आपल्याला एक इच्छित चौकोन मिळेल. अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीच्या आधारे चौकोन HEAR ची रचना केली. आज या व्हिडिओ मध्ये आपण एका अशा चौकोनाची रचना करायला शिकलो ज्याच्या तीन बाजू आणि त्यामधील दोन कोनांचे आपल्याला माप माहित असेल. पुढील व्हिडिओ मध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत.